स्पॉट गॅलोनोमीटर मगाशी एक्सप्लेन सांगितलं त्या पद्धतीनंच या ठिकाणी स्पॉट गॅलोनोमीटर आहे. पहिल्यांदा तुम्हाला मी आपल्या या सर्किट प्रमाणे कनेक्शन कशी करायचे ते तुम्हाला सांगतो. या ठिकाणी ही जी की दाखवली त्याला चार्जिंग की म्हणतात. त्या चार्जिंग की मध्ये अप्पर टर्मिनल, मिडल टर्मिनल आणि लोअर टर्मिनल दाखवतंय. या ठिकाणी बघा, या इन्स्ट्रुमेंट मध्ये ही चार्जिंग की आहे. या चार्जिंग की मध्ये हे अप्पर, मिडल आणि लोअर आहे. मग या ठिकाणी जर तुम्ही पाहिलं तर या अप्पर टर्मिनल पासून बॅटरी जोडलेले आहे. इथं बघा, अप्पर टर्मिनल पासून बॅटरी, बॅटरी टू की, ही की जोडलेली आहे आणि की पासून लोअरला जोडलं, हे की पासून लोअर आहे. इथं लोअर, मिडल, अप्पर लिहिलेलं आहे. मग त्याच लोअर पासून या ठिकाणी सी ए आणि सी बी च्या कॉमनला जोडलंय. या बोर्डवर आणि हे जे ब्रिज आहे तो आम्ही जोडून घेतलेला आहे. या ठिकाणी हा सी ए आहे, हा सी बी आहे, इकडं आर वन आहे आणि आर टू आहे. हा बघा, इथं दिसतोय तुम्हाला, हा सी ए, हा सी बी आहे, हा आर वन आहे आणि हा आर टू आहे. ज्या पद्धतीनं इथं सर्किट आहे त्या पद्धतीनं या बोर्डवर चार टर्मिनल आम्ही ए बी सी डी पद्धतीनं कनेक्ट करून ठेवलेले आहे. आणि मग याच्या अक्रॉस, बी आणि डीच्या अक्रॉस हा गॅल्वानोमीटर, म्हणजे या गॅल्वानोमीटरच्या, या स्पॉट गॅल्वानोमीटरच्या वायर जोडलेले आहेत. तुम्हाला मी दाखवतो, पहा, या कॉमन पासून जी वायर काढलेली आहे ही वायर, ही बघा, कॉमन पासून काढलेली वायर डायरेक्ट सी ए आणि सी बी च्या कॉमनला गेली. नंतर सी बी ची म्हणजे इथली वायर ह्या काळ्या टर्मिनल पासून एक गॅल्वानोमीटरला गेली, ही गॅल्वानोमीटरला गेली आणि दुसरी आर टू ला गेलेली, ही आर टू ला गेली. पहा, आता आर टू च दुसरं टर्मिनल, आर टू च दुसरं टर्मिनल म्हणजे हे, ते कुठं जोडलंय आम्ही, या आर वन ला जोडलेलं आहे. हा आर वन याच्यामध्ये आहे, बोर्ड मध्ये आहे, हा आर वन ला जोडलेला आहे. आणि आर वन च दुसरं टर्मिनल, हे आर वन च दुसरं टर्मिनल बोर्ड मध्येच गॅल्वानोमीटर आणि सी ए ला जोडलंय. हा सी ए आहे आणि इथूनच एक गॅल्वानोमीटरला वायर गेलेली आहे. अशा पद्धतीनं या डायग्राम प्रमाणे मी कनेक्शन करून घेतलेलं आहे. आता तुम्हाला एक्समेंटची प्रोसिजर सांगतो, एक्समेंट काय करणार आहे आपण याच्यावर दाखवा. आता मी काय करणार आहे, ज्या वेळेला ही अप्पर की प्रेस करतो त्यावेळेला हे सर्किट क्लोज होतं. ही की तर प्रेस करणारच आहे, सर्किट क्लोज होतो आणि मग सी ए आणि सी बी कपॅसिटर फुल्ली चार्ज होतात. त्यावेळेला हा ॲक्च्युली ब्रिज आहे. आर वनची व्हॅल्यू 100 कॉन्स्टंट असते आणि आर टू हा व्हेरिएबल असतो. आर टू आपण पहिल्यांदा 50 ओहम ठेवणार आहे. सी ए आणि सी बी पण कॉन्स्टंट असतात. मग काय होतं, ज्या वेळेला आर टू मी 50 ठेवतो त्यावेळेला ब्रिज इनबॅलन्स असतो, कारण आर वन 100 आहे आणि आर टू 50 झाल्यावर वेस्टोन्स ब्रिज प्रिन्सिपलप्रमाणे ब्रिज अनबॅलन्स होतो आणि त्यामुळं या ठिकाणी डिफ्लॅक्शन दाखवलं जातं. मग काय करायचं, आपण आर टूची किंमत वाढवत वाढवत जायचं. या आर टूची किंमत एका ठराविक व्हॅल्यूला, इथं नल डिफ्लॅक्शन येतं, झिरो डिफ्लॅक्शन, त्यावेळेला ब्रिज बॅलन्स झाला म्हणायचं. सुरुवातीच्या ज्या वेळेला आर टू कमी असतो त्यावेळेला राईट साईडला डिफ्लॅक्शन येतात आणि आर टू ज्या वेळेला आर वन पेक्षा वाढेल त्यावेळेला लेफ्ट साईडला डिफ्लॅक्शन येतात. राईट साईडची पॉझिटिव्ह घ्यायची आणि लेफ्ट साईडची निगेटिव्ह घ्यायची. हा पहिला पार्ट झाला सी ए आणि सी बी साठी, तो मी तुम्हाला आता करून दाखवतोय. पहा, या ठिकाणी काय करायचं, मी हा रेजिस्टन्स 50 ठेवलेला आहे सुरुवातीला. इथं बघा, 50 ओहम ठेवलेला आहे. आणि मग आता इकडं बघा, ही अप्पर की प्रेस करण्याच्या अगोदर पहिल्यांदा इथं जी डॅम्प की आहे, लांबून दाखवलं तरी चालेल, दोन्ही मी दिसावं एकाच वेळा. त्या डॅम्प की पहिल्यांदा प्रेस करतो आणि नंतर चार्जिंग की म्हणजे अप्पर की प्रेस करतो. आउट ऑफ गेलं, आउट ऑफ सर्किट गेलं. पहा, बऱ्याच वेळेला रेजिस्टन्सची व्हॅल्यू जर करेक्ट येई ना तर ते आउट ऑफ जातं, त्यावेळेला ॲडजस्ट करावं लागतं. Yes.
असं होते मध्येच बऱ्याच वेळा अडतं. हां हे हितला प्रॉब्लेम आहे बघा. लूज कनेक्शन. लूज कनेक्शन. बऱ्याच वेळा सर्किटमध्येच डिस्कनेक्ट झालं तर हा प्रॉब्लेम येतो, सगळ्यांनाच येतो. लागलं तर पोलॅरिटी बदलायला लागते. कनेक्शन मध्ये जरा प्रॉब्लेम आल्यामुळं थांबलोय, जोडून घेतोय, लगेच तुम्हाला दाखवतो. या ठिकाणी बॅटरीचे पोलॅरिटी चेंज केली. आता काय ठेवायचं आपल्याला? पहिल्यांदा आरटो हा 50 ठेवतो. 50 ठेवलेला आहे. डॅम्प की आधी प्रेस करतो, नंतर चार्जिंग कीचं अप्पर टर्मिनल. आता बघा स्पॉट गॅलोनोमीटर 0 झालाय. आता मी हे चार्जिंग की सोडल्यानंतर, रिलीज झाल्यानंतर राईट साईडला डिफ्लेक्शन येतंय ते मेजर करायचं. मी तुम्हाला दाखवतो, तुम्ही उभा राहून पूर्ण घ्या. या ठिकाणी बघा डिफ्लेक्शन येतंय का? डिफ्लेक्शन आलं. किती आलं? जवळजवळ 45 आलेलं आहे. पहा हे झालं 50 ठेवल्यानंतर. आता मी 70 ठेवतो आणि तीच प्रोसिजर. पहिल्यांदा डॅम्पिंग की, नंतर चार्जिंग की, 0 हो द्यायचं. आता सोडतो बघा, डिफ्लेक्शन कमी येते का पहिल्यापेक्षा? बघा कमी आलं, म्हणजे जसजसा रेजिस्टन्स वाढवत जाईल आर टू तस तसं डिफ्लेक्शन कमी येईल. आता मी 70 ऐवजी 90 ठेवतो. डॅम्पिंग की अगोदर प्रेस करतो, नंतर चार्जिंग की, 0 हो द्यायचं. आता बघा डिफ्लेक्शन किती येते सोडल्यानंतर, कमी झालं. आता मी या ठिकाणी 100 ठेवतो आर टू. 100 मग ठेवल्यानंतर 0 डिफ्लेक्शन किंवा 0 आसपास येतंय का बघायचं. ही चार्जिंग की प्रेस केली. आता चार्जिंग की सोडल्यानंतर डिफ्लेक्शन किती येतंय बघा, 2 आलं, फक्त 2, म्हणजे कमी झालं. आता 120 ठेवूया. 120 ठेवल्यावर अपोजिट साईडला डिफ्लेक्शन येतंय का बघा? 120 म्हणजे की सोडल्यानंतर, अगोदर नव्हे. आता बघा की सोडतो, आलं अपोजिट साईडला, ते जे आहे ते निगेटिव्ह डिफ्लेक्शन लिहायचं. नंतर 140 ठेवतो, नंतर 140 ठेवतो आणि डिफ्लेक्शन किती येतंय बघूया निगेटिव्ह साईडला. सॉरी, या ठिकाणी चार्जिंग व्यवस्थित झालं नाही त्यामुळे जरा कमी आलं. आता बघा वाढलं. अशा पद्धतीनं हे निगेटिव्ह डिफ्लेक्शन लिहायचं. पुढं नंतर 150 एक दाखवतो तुम्हाला. या ठिकाणी 150 एक डिफ्लेक्शन दाखवतो, म्हणजे हा पहिला पार्ट होईल. डिफ्लेक्शन वाढलं. हे झाली एलएचएस आणि आरएचएस ची रीडिंग. नंतर काय करायचंय? तुमच्या एक्सपेरिमेंट मध्ये सीए आणि सीबी आणि दुसरा एक पार्ट आहे सीए सीसीचा. या ठिकाणी आपण याच्यामध्ये सीए आणि सीबी आणि सीसी हे दोन्ही जोडलेले आहेत. आता मी जोडलेला आहे तो सीबी जोडलेला आहे. सीबी काढायचा आणि या ठिकाणी ही काळी वायर आहे ती जोडायची, म्हणजे सीसी सर्किट मध्ये येतो. सेम प्रोसिजर रिपीट करायचे. त्याच्यामध्ये फक्त हा R2G चेंज करायचा आहे. तो 140 180 220 40 न चेंज करायचा आहे. पहिली जी आरएचएस ची डिफ्लेक्शन येतील ती पॉझिटिव्ह लिहा आणि एलएचएस ची येतील ते निगेटिव्ह लिहा. आणि त्याच्यावरून मग तुम्हाला जे ऑब्झर्वेशन टेबल आहे रेजिस्टन्स R2 आणि डिफ्लेक्शन थ्रो आरएचएस चे येतील ते पॉझिटिव्ह, एलएचएस चे येतील ते निगेटिव्ह, आणि त्याच्यावरून R2 आपण R1 काढायचा आहे. आणि मग ग्राफ काढायचा आहे तुम्हाला. या ठिकाणी कशाचा ग्राफ काढायचा आहे? तर सीए अपॉन सीबी अगेन्स्ट डिफ्लेक्शन थीटा, अगेन्स्ट डिफ्लेक्शन थीटा. थीटा आलं होतं का नाही आपलं इथं डिफ्लेक्शन?
ग्राफ चुकीचा काढलाय पहा, या ठिकाणी ग्राफ काढायचा आर टू अपॉन आर वन अगेन्स्ट थीटा काढायचा आहे वाय एक्सिस सेंटरला घेऊन, आणि जे इंटरसेप्ट येईल त्याला आर टू सी ए अपॉन सी बी म्हणायचं इंटरसेप्ट, आणि त्याच्यावरनं मग सी बी ची व्हॅल्यू काढायचं आहे, तसंच सेकंड पार्ट मध्ये सी सी ची व्हॅल्यू काढायचे. अशा पद्धतीनं अननोन कपॅसिटन्स सी बी आणि सी सी या ठिकाणी फाइंड आउट करायचंय बाय कंपॅरिझन ऑफ कपॅसिटी एक्सपेरिमेंट. ओके ठीक आहे, स्टॉप.